हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईतून सेमगाव येथील 3 मंडळं वगळल्याने गोरेगाव येथील शेतकरी संपावर गेलेत. गोरेगाव अप्पर तहसीलसमोर त्यांचे आंदोलन चालू आहे. गेल्या 2 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान आक्रमक शेतकऱ्यांनी आज चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढली आहे. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, बाबुलगाव आणि आजेगाव, पुसेगाव ही महसूल मंडळं अतिवृष्टीतून वगळली गेली आहेत. त्यामुळे गोरेगाव परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी संप पुकारला आहे. हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. अनेक मंडळात ढगफुटी देखील झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, बाबुलगाव, पुसेगाव आणि आजेगाव हे सर्कल अतिवृष्टीतून वगळण्यात आलं असल्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. मुकळे यांच्या आशीर्वादाने शेनगाव प्रशासनाने या 3 मंडळावर जो अन्याय केला आणि या भागातील 3 मंडळातील शेतकऱ्यांना जे अतिवृष्टीचं अनुदानापासून वंचित ठेवलं त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा आम्ही थडग या ठिकाणी काढलेला आहे. आणि ह्याच्यापेक्षाही जर ह्याच्यापेक्षा आमच्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही तर ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यावर आणू नये. याच्या पुढचं आंदोलन या भागातील शेतकरी हातामध्ये रुग्ण घेऊन काढतील हे या माध्यमातून मी आपल्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो. शेतकरी भागांना अनुदान न दिल्यामुळे जाळणं भाग पडत आहे. यांचं जे काही आमच्या आजच्या आंदोलनाचं नेतृत्व प्रशासनाला आम्ही तीव्रपणे आंदोलनाचं निवेदन दिलेलं होतं. या निवेदनाच्या नंतर सुद्धा उपविभागीय अधिकारी हिंगोली तथा शेनगाव तसेच जिल्हाधिकारी हिंगोली आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा या आंदोलनाची कोणतीही दखल नाही घेतल्यामुळे या मुख्यमंत्र्याला आज गोरेगावच्या स्मशानभूमीमध्ये याचं प्रेत आणून जे काही पुतळा आम्ही बनवलेला होता तो खाली जाण्यात येत आहे. कारण याला एवढाही सन्मान नको आहे की त्या स्मशानभूमीत तो जळाला पाहिजे. माझ्या बाजूला स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीमध्ये आम्ही याला जाणार नाही. कारण तुम्हाला सर्वसामान्य माणसाचा आवाज ऐकायचा नसेल, गब्बर झालेल्या लोकांचे शब्द ऐकायचे असतील तर तुमची हालत ही झाली आहे. या जबाबदार खुद तानाजीराव मुटकुळे यांचा सुद्धा इनडायरेक्टली या आंदोलनाला पाठिंबा आहे. तुम्ही म्हणाल कसं तर निवेदन दिल्याच्या नंतर तानाजीरावचं काम होतं तातडीनं सर्वे लावून देऊन हे काम करून देणं. ते न दिल्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्र्याचा पुतळा जळा का काही करा, मला ऐकण्यास वेळ नाही, म्हणून मी तुमच्याला काय आज मदत करू शकत नाही. त्याचबरोबर शेतकरी संपाची माहिती सुद्धा आमचे मित्र श्री नामदेव पतंगे यांनी त्यांना दिलेली होती आणि त्यांना सांगितलं होतं की आंदोलनाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची दखल घ्या. त्यांना सुद्धा अत्यंत उर्मट भाषेत शेतकऱ्यांच्या वतीने त्यांनी भाषण केलेलं आहे. सांगायचं म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर नसल्याकारणानं इंग्रजांपेक्षाही आज या ठिकाणी होणार आहेत. उद्या आज आंदोलनाचा दिवस आहे. उद्या आंदोलनासाठी शेतकरी बांधव, सगळे गावातील शेतकरी आणि विद्यार्थी, शालेय विद्यार्थी या आंदोलनामध्ये भाग घेणार आहेत आणि त्या माध्यमातून होणार आहेत. नंतर लवकरच आता श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि यांच्या आशीर्वादाने झालेले मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या पुतळ्याचं जाहीर दहन होणार आहे. 3 दिवसापासून गोरेगाव आणि परिसरातील हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी या संपावर गेलेला आहे. मात्र एसीत बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याची काही दखल घेतली नाही. हिंगोली प्रशासनाचे थातुरमुतुर कोणीतरी अधिकारी पाठवले आणि काहीतरी चाल ढकलपणा या प्रशासनाने केलेला आहे. आज अनुदान असेल प्रोत्साहनपर जे 50,000 रुपये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते ते अद्यापही रुपया शेतकऱ्यांना मिळाला नाही. आणि सोबतच ज्यांनी सांगितलं की आज 3 वर्षापासून पीक विम्यापासून शेतकरी वंचित आहे, अरे म्हणजे शेतकऱ्यांचं थडग आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं काढलं. वेळोवेळी उद्या मला वाटते याच्यावर शेतकरीही असतील. कारण आज शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लागलेला आहे. येत्या काळात जर मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही, आजचा 3रा दिवस आहे, उद्याचा 4था दिवस, हा या शेतकरी संपात शेतकरी पेटवल्याशिवाय राहणार नाही. याची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी. 10-15 खेड्याचे शेतकरी जमा झालेले आहेत आणि शासनानं जे धोरण केलं की जिथे अतिवृष्टी झाली तिथे शेतकऱ्यांना अनुदान देणार होते, परंतु आपल्या या 3 मंडळामध्ये पाऊस कमी झाला असं दाखवलं आणि अतिवृष्टीपासून शेतकऱ्याला वंचित ठेवलं तर सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावं याकरता आम्ही हा मोर्चा काढलेला आहे.